ठीक आहे, आम्ही वयामुळे अनुभव नाही वगैरे एवढं समजू शकतो, परंतु म्हणून रोज काहीतरी बोलायचं, ठीक आहे. तांत्रिक अडचणी ह्या कोणाच्या हातामध्ये नसतात, परंतु आपण किती तास काम करतो ह्याला फार महत्त्व असतं. मायक्रोसॉफ्टला ज्याला भारतामध्ये गुंतवणूक करायची होती, त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर करायला लागली, एवढं सर्वसामान्य ज्ञानसुद्धा ज्याला नसेल त्यांनी असं बोलणं, हे मला असं वाटतं की एका तऱ्हेने एक ठाकरे कुटुंबियांची एक विशिष्ट लेवल असते. सर, काल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की दावोसचा जो दौरा झाला मुख्यमंत्र्यांचा, 4 दिवसात 40 कोटी रुपये खर्च केले, त्याचा तपशील जाहीर करावा. राज्य शासन जो जो खर्च करतो त्याला ऑडिट असतं, एवढं सुद्धा मंत्री झालेल्या माणसांना कळत नसेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं मागच्या शासनाचा ज्यावेळेला दावोसचा दौरा झाला त्यावेळेला 74,000 कोटीची गुंतवणूक दाखवण्यात आली, त्याच्यापैकी 50,000 कोटीची गुंतवणूक ही आमच्याच 20 कंपनीची होती आणि उरलेली जी गुंतवणूक होती त्याच्यामध्ये फक्त 14,000 कोटीची गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूक होती. तिथं असं महिंद्रा अँड महिंद्राचा करार झालेला होता जो जवळजवळ 10,000 कोटीचा होता, त्याच्यापैकी 2,000 कोटीची गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूक होती. म्हणजे ज्या लोकांना फक्त 14,000 कोटीची गुंतवणूक आणता आली आणि तीच 1,40,000 कोटीची गुंतवणूक आल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी स्टेटमेंट काढणं हे किती हास्यास्पद आहे हे महाराष्ट्राची जनता समजू शकते. ठीक आहे, आम्ही वयामुळे अनुभव नाही वगैरे एवढं समजू शकतो, परंतु म्हणून रोज काहीतरी बोलायचं आणि स्वतःचं हसं करून घ्यायचं. आणि त्याच्यापेक्षासुद्धा वाईट गोष्ट अशी आहे की जे लोक आमच्यासारखी लोक जी ठाकरे कुटुंबियांचा अतिशय सन्मान करतात, उद्धव साहेबांच्याबद्दल एखादी गोष्ट सांगायची असेल तरी मी कधी सांगण्याचं ते टाळतो, त्याच उद्धव साहेबांना ते एक्सपोज करतात असं मला स्वतःला वाटतं. कारण एक साधं उदाहरण मी आदित्यांना सांगतो, आपल्या त्यांनी उद्धव साहेबांशी बोलावं, खात्री करून घ्यावी. ज्यावेळेला रॉयल फॅमिलीमध्ये असं आहे की त्यांच्याकडे ज्याला सरप्लस पैसे होतात त्याला गुंतवणुकीसाठी त्यांचे दौरे असतात, चार्टर्ड फ्लाईटनेच असतात. जगभरातली लोक चार्टर्ड फ्लाईट्सनेच येत असतात, त्याच्यामुळे चार्टर्ड फ्लाईटने गेलं म्हणजे फार मोठा गुन्हा केला असं म्हणणं हे सुद्धा एवढं हास्यास्पद आहे की साधारण तत्व असं असतं की चार्टर्ड फ्लाईट जी जाते तीच तिथं थांबते आणि घेऊन येते. मुख्यमंत्री महोदयांचं कमर्शियल फ्लाईटचं बुकिंग होतं, परंतु CM साहेबांचा दौरा लागल्यानंतर त्या दौऱ्याला मुख्यमंत्री राहणं आवश्यकच होतं. ते सुद्धा 37,000 कोटी रुपयाचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, हे केवढं मोठं एक इश्यू झाला असता महाराष्ट्रामध्ये, झाला असता स्वतःच्या पंतप्रधानांचा तो अपमान ठरला असता. आणि त्याच्यामुळे जे फ्लाईट जातं त्याच फ्लाईटमधून आपण परत येतो. टेक्निकल फ्लाईटमुळे जर्मनीमध्ये हे फ्लाईट डिले झालं, ठीक आहे. तांत्रिक अडचणी ह्या कोणाच्या हातामध्ये नसतात, परंतु आपण किती तास काम करतो ह्याला फार महत्त्व असतं. 76 तास हे मुख्यमंत्री जर्मनी डावोसमध्ये होते, स्वित्झर्लंडमध्ये, आणि डावोसमधून ते फक्त 4 तास झोपलेले आहेत. 72 तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्या, वेगवेगळ्या गुंतवणुका आणल्या, त्यांना भेटायला अनेक देशांचे जे प्रमुख आले त्याचीसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने हिणवण्याचा प्रकार हा सुद्धा घडला. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या पातळीवर गेलेलं आहे याचा विचार केला पाहिजे. 1,40,000 कोटी रुपये ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये येतात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही परदेशी गुंतवणूक ही जर भारतामध्ये करायची असेल तर भारतामधलं त्याला रजिस्ट्रेशन असायला लागतं. कोकाकोलाला भारतामध्ये गुंतवणूक करायची होती, त्याला कोकाकोला इंडिया लिमिटेड नावाची कंपनी ती त्याला स्थापन करायला लागली. मायक्रोसॉफ्टला ज्याला भारतामध्ये गुंतवणूक करायची होती त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर करायला लागली. एवढं सर्वसामान्य ज्ञानसुद्धा ज्याला नसेल त्यांनी असं बोलणं, हे मला असं वाटतं की एका तऱ्हेने एक ठाकरे कुटुंबियांची एक विशिष्ट लेवल असते. त्यांनी कुठलं तरी एखाद्या आपल्या प्रवक्त्याला असं बोलायला सांगितलं पाहिजे की जेणेकरून, आत्ता मी तुम्हाला उदाहरण दिलं की परदेशाचं शिष्टमंडळ आलं इथं गल्फ कंट्रीजचं, त्यांच्यासोबत स्कॉटलंडमध्ये असलेले माझे एक मित्र होते, त्यांनी मला सांगितलं की त्यांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायची आणि त्यांना मुंबईला यायचं आहे. त्यावेळेला मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही यांना वेळ द्या, छोटी इन्व्हेस्टमेंट नसते ते, एकावेळेला 20-25,000-50,000 कोटीची गुंतवणूक ही मंडळी करत असतात, त्यांच्याकडे तेवढे सरप्लस पैसे असतात दरवर्षी. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला वेळ नाही आहे म्हणून, आणि त्यांच्या सेक्रेटरीने असं सांगितलं की तुम्ही ह्यांना वेळ नसेल तर तुम्ही इंडस्ट्रीज मिनिस्टरना सांगा,
तर मी परत कळवलं की इंडस्ट्रीज मिनिस्टरना तुम्ही या, भेटायला या. त्यांनी चक्क नाकार दिला. म्हणजे मुंबईत असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीशी एवढी काळजी करणाऱ्या लोकांना हे बोलण्याचा अधिकार आहे का हे समजलं पाहिजे. आमच्यासारखी लोक तळमळत असतात की काही अगदी छोट्यात छोटी गुंतवणूक. 4 तारखेला माझ्या जर्मन कॉन्सुलेट बरोबर मीटिंग आहे, त्याच्यामध्ये जशी गुंतवणूक ते माझ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे एज्युकेशनमध्ये करायला ते इच्छुक आहे, तसंच टुरिझममध्ये करायला इंटरेस्ट आहे. टुरिझम हे काय माझं खातं नाही, तसंच आम्ही टुरिझमची माहिती मागून कशा तऱ्हेने गुंतवणूक कोकणामध्ये येईल त्याच्यासाठी जो प्रयत्न करतो आहे. आंतरराष्ट्रीय ज्याला मराठी परिषद घेतली त्यावेळेला आम्ही गुंतवणुकीसाठी वेगळा एक चॅप्टर निर्माण केला. त्या गुंतवणुकी ज्या येणार आहेत त्या अलाहिदा आहेत. त्याच्यापैकी अनेक लोक डाऊसला आलेले होते जे मुंबईला आले ते. शेवटी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल प्रेम पाहिजे, महाराष्ट्राबद्दल अभिमान पाहिजे. ज्याला 2 मजली त्या ठिकाणी आपला पॅवेलियन होता जो जगातल्या पहिल्या 5 क्रमांकामधला होता, अनेक लोक त्या ठिकाणी आली. मित्तल आले, श्री श्री रविशंकर आले, सर्वांनी कौतुक केलं की एवढं भव्य महाराष्ट्र. शेवटी भव्य आहे आणि महाराष्ट्र भव्य राहायला पाहिजे. मराठी भवनाबद्दल काल मी मीटिंग घेतली, त्याच्या शेजारी माझ्या एज्युकेशन डिपार्टमेंटचा प्लॉट आहे. मी सांगितलं मराठी भवनाची बिल्डिंग ही सर्वोत्कृष्ट बिल्डिंग मुंबईमधली असली पाहिजे. एवढा मराठीबद्दल मला अभिमान आहे. मराठीची सगळी डिपार्टमेंट जी नवी मुंबईमध्ये नेली होती आणायला सांगितली. मराठी माणसा ज्याच्यामुळे शिवसेना उभी आहे त्या मराठी भाषेचं भले तुम्ही इनिशिएट केलं असेल, पण तुम्हाला हे माहिती नव्हतं का की तुम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटचा एक प्लॉट अर्जा केला आणि तो त्या मराठी भवनासाठी दिला. मग एज्युकेशन डिपार्टमेंटशी तुम्ही का बोलला नाही, ह्याला दूरदृष्टी म्हणतात. तुम्हाला एवढा मोठा प्लॉट दिला 1200 कोटी रुपयाचा. जगभरामध्ये जी ॲक्वेरियम आहेत ही जमिनीच्या खाली आहेत. 1200 कोटीची जी आमची जमीन आहे शासनाची, त्याच्यावर त्यांनी केलेला प्लान बघा. आणि म्हणजे लहान मुलांच्या हातामध्ये, मी असं लहान मूल असं म्हणत नाही, परंतु युवक असतात त्यांनी मॅच्युरिटी आणली पाहिजे. आपण शेवटी शासनासाठी काम करतो. अनेक मुख्यमंत्री आमचे चार्टर फ्लाईटने पूर्वीसुद्धा गेलेले आहेत. भारतातले अनेक मुख्यमंत्री चार्टर फ्लाईटने हे करतात. आणि पंतप्रधानांचा दौरा असताना तुम्ही जर अशी टीका करत असाल ती गैरलागू आहे. महाराष्ट्राला अभिमान आहे शिंदे साहेबांचा की दिवस रात्र ते काम करत असतात आणि तेच काम त्यांनी दावोसला जाऊन केलं.